मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून दिसत असलेल्या धुरक्याबाबतची. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत धुरक्याची चादर पाहायला मिळते. ओखी चक्रीवादळानंतर निर्माण झालेल्या विचित्र वातावरणामुळे नागरिकांचा दम निघालाय. ज्यांना श्वसनविकार आहे अशा रुग्णांमध्ये खोकला, श्वास घेण्यास त्रास, तर मुलांमध्ये रात्री खोकल्याची उबळ येण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसतंय. धुरक्यामुळे फुफ्फुस आणि श्वसनासंदर्भातील आजार वाढण्याची भीती आहे. दमेकरी, श्वसनाचे आणि छातीचे आजार असणाऱ्यांनाही धुरक्याचा त्रास होऊ शकतो. धुळीची ॲलर्जी असणाऱ्या रुग्णांना शिंका येणं, खोकला येणं, नाक चोळणं अशा तक्रारी भेडसावू शकतात. शिवाय गर्भपात होण्याचा धोका 2% वाढल्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या वातावरणाचा सगळ्यात जास्त धोका मजूर, पोलीस, कामगार आणि लहान मुलांना असल्याची भीती व्यक्त होती आहे. पाहूया या विविध आजारांची लक्षणं काय आहेत. श्वसनास अडथळा निर्माण होणं, खोकला वाढणं, नाक चोळणं, ॲलर्जी असणाऱ्यांना शिंका येणं, नाकातून पाणी येणं, डोळे चुरचुरणं, घसा बसणं, या धुरक्यापासून कशी काळजी घ्याल? घरातून बाहेर पडताना चेहरा स्कार्फनं झाकून घ्या, रुमालानं चेहरा झाकून घ्या, डोळ्यांचं संरक्षण करण्यासाठी गॉगल्स वापरा, बाहेर पडताना टोपी घाला, योग्य आहार घ्या आणि व्यायाम करा.